बालमित्रांनो, परिसरात सहज उपलब्ध होणारी माती घेऊन ती पाण्याने मळून घ्यावी. तिचे सारखे तुकडे करावे व त्या तुकड्यांपासून गोल गोडे तयार करूया. बघा, आपण आता गोल गोडे तयार केलेले आहेत. आता तयार केलेल्या त्या गोल गोड्यांपासून आपण फूल तयार करूया. मातीच्या वड्या तयार करूया. मातीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मातीच्या वड्यांपासून आपण आकार तयार करूया. बघा, मातीच्या वड्यांपासून आपण त्रिकोण आकार तयार केलेला आहे. तसेच आता गोल तयार करूया. बघा, गोल किती छान तयार झालेला आहे आपला. अशा प्रकारे आपण मातीच्या वड्यांपासून त्रिकोण, गोल, चौकोन आकार तयार केलेले आहेत. मातीपासून व त्यापासून त्याच्या गोड्यांपासून तयार केलेले फूल बघा किती सुंदर. चौकोनी ठोकळ्यावर पोत निर्मिती. तर पोत निर्मिती करण्यासाठी आपल्याला पेनाचे टोपण, रिफिल इत्यादी वस्तूंचा वापर करायचा आहे. मातीपासून आपण वण्यांचे माळ, विविध फळांचे आकार तयार करू शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जर माती उपलब्ध नसेल तर बाजारातून क्ले आणून आपण त्याचे आकार तयार करू शकतो. जसे संत्री, पेरू, द्राक्षे इत्यादी आकार आपण तयार करू शकतो. धन्यवाद.